तर ते पण तुम्ही मला सांगा की काय आपण युनिक करू शकतो. मला म्हणजे आज तुमची म्हणजे मेन हा व्हिडिओचा उद्देश हाच आहे की मला तुमची हेल्प पाहिजे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग नाहीये, आज एक जस्ट लाईफ अपडेट आहे आमच्याबद्दल. तर मागचे जो व्हिडिओ होता तिच्यात मागच्या व्हिडिओ नाही, आता प्रत्येक व्हिडिओला तुम्ही खूप छान छान कमेंट्स करतात आणि आता मलाही खूप प्रोत्साहन होतं की व्हिडिओ बनवावा. तर सगळेजण विचारत होते की दादा कसे आहे, तर दादा कसे आहे तर ते दादाच उत्तर देतील. मी आलो क्वारंटाईन मधून बाहेर. ऍक्च्युअली प्रियांका पण कोविड पॉझिटिव्ह सापडली परवा. नाही परवा नाही, आता खूप दिवस झाले, मे बी सोमवारी मी पण कोविड पॉझिटिव्ह, तेव्हापासून मी पण क्वारंटाईन मधून बाहेर आलो. तर आम्ही पूर्ण प्रियांका पण कोविड पॉझिटिव्ह आली, नंतर वियाना आणि विनाया पण कोविड पॉझिटिव्ह आली. तर मग मी कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे मग आता काय क्वारंटाईन मध्ये सेपरेट राहून काय पॉईंट नाही. मला ऍक्च्युअली बोर होत होतं, मला माहिती मी कसे राहिलो 3 रात्री तिथे. आणि तर मग आता मी बरा आहे, मला जरा थोडी सर्दी आहे पण मला कणकण किंवा असं खोकला वगैरे जास्त डोक्यादुखी स्पेशली ताप नाहीये. ताप नाही, ताप कोणालाच नाही आम्हाला. तर प्रियांका थोडी कणकण आहे. हो, मला आम्हाला काल संध्याकाळपासून परत थोडं जाणवलं की मला थोडं त्रास होतोय, पण ठीक आहे, ते असं वाटतं की ते नुसतं असं सर्दी जशी होते ना तसा त्रास आहे. जरा काय व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की आमची विनू त्रास द्यायला सुरुवात करते. हक्क आहे माझ्या विनूचा. तू कची आहे, तर आता जसे मागच्या व्हिडिओ मध्ये पण झालं तुम्हाला म्हणजे ऍक्च्युअली सिच्युएशन कळली की काय चाललंय. तर आता आपण जे चॅनल आहे थोडं आता प्रोफेशनलिझम कडे घेऊन जाऊया. तर मला असं वाटतं की मी आठवड्यातनं 3 व्हिडिओज अपलोड करावे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हा बेस्ट टाईम आहे. आणि सकाळचे इंडियातले 9 वाजता इंडियातला 9 टाइम, हा राईट टाइम. म्हणजे मग आता तसं कामच तसं सुरू करायचंय. तर तुम्हाला काय वाटतं, जर तुम्ही सजेस्ट करा मला कोणते 3 दिवस, नाहीतर मग आपण सोमवार, बुधवार आणि शुक्रवार ठेवूया. आणि जो फायनल जे आपलं शेड्यूल आहे ते आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये जसे आता हा व्हिडिओ गेल्यानंतर जसे तुमचे कमेंट्स येतील ते घेऊन कन्सिडर करून नेक्स्ट जो व्लॉग येईल त्याच्यामध्ये आपण सांगून देऊ. आणि सोमवारपासून मग आपण तसंच काम करू. इनकेस एका आठवड्यात जर आपल्याजवळ एखादा ब्लॉग एक्स्ट्राचा असेल तर आपण काय करत जाऊ की तो रविवारी पोस्ट करत जाईल, सेम टाईम 9 वाजताच, इंडियातल्या 9 वाजता. आणि जर येणार असेल एक्स्ट्राचा ब्लॉग, जो 4th ब्लॉग, तर आम्ही ना एक दिवस अगोदर कम्युनिटी टॅबवर तुम्हाला सांगून देत जाऊ की उद्या ब्लॉग येणार आहे, नाहीतर आपले विकली 3 ब्लॉग फिक्स राहतील. आणि आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण करू की 3 ब्लॉग म्हणजे 3 ब्लॉग येतीलच. म्हणजे त्याने मग मला पण स्ट्रेस नाही होणार आणि जसं आपलं शेड्यूल बसेल तर तसं मग एक कामाला पण एक दिशा मिळून जाते की हो आपल्याला असं काम करायचंय. तर तुम्हाला काय वाटतं? हो चालेल दादा. ऍक्च्युली प्रियांका ऍक्च्युअली सगळी एडिटिंग करते आणि सगळं युट्यूबची व्हिडिओ टाकते, तर तिचीच मेहनत खूप आहे. तर तिला तिच्या सवडीनं मी म्हटलं की तुझ्या सवडीनं तू दिवस ठरव. तर विकेंडला कसं आम्हाला बाहेर पडावं लागतं, शूटिंग करावं लागतं आणि विकेंडला आमची कामं पण खूप चाललेली असतात घरातली, क्लिनिंग वगैरे. तर प्रियांकाला जास्त वेळ मिळत नाही विकेंडला. वीकडेज कसं आमचं प्रॉपर ठरलेलं असतं टायमिंग. तर आमचं प्रायपैकी वीकडेज मध्ये आम्ही कव्हर करतो व्हिडिओ शूटिंग एडिटिंग वगैरे. आणि आता जो नेक्स्ट आठवडा असेल तोच थोडेसे तुम्हाला आता घरातले ब्लॉग दिसतील, पण नंतर मग आपण परत बाहेरचे छान छान ब्लॉग बघायला स्टार्ट करू. कारण की खरंच सांगायला गेलं तर आम्हालाही आवडत नाही घरातले असे रडके ब्लॉग दाखवायला. असे मला असं वाटतं की आमचे जे ब्लॉग बघावे तर सगळ्यांना असा आनंद झाला पाहिजे, अरे वा छान, नाही का असं दुःख सॅड आवडत नाही. पण एनिवे मला असं वाटतं की हे एकदम परफेक्ट राहील. तर मला आता तुमची हेल्प लागणार आहे. तर तुम्ही तुम्हाला काय वाटतं की हे जे 3 दिवस आहे ते ओके का दिवस मी चेंज करू, म्हणजे आठवड्यातले आपले 3 ब्लॉग कन्फर्म असणार आहे आणि चौथा कॉम्प्लिमेंटरी असेल तर येईल. तर मला तुम्ही फक्त सांगा की तुम्ही माझ्या प्लॅन सोबत सहमत आहेत का, आणि मग पुढच्या ब्लॉग मध्ये आपण कन्फर्म सांगून देऊ. आणि ते एक्झॅक्ट दिवस आणि टाइम जर ठरले तर मग मला पण टेन्शन नाही आणि तुम्हालाही कळेल की आपले ब्लॉग कधी येतील. तर तुम्हालाही असं कंटिन्यू चेक करायची गरज पडणार नाही की कधी ब्लॉग येणार आहे कधी ब्लॉग येणार आहे. तर बस, आणि जर आमची तब्येत बघितली तर तुम्हाला दिसत असे आम्ही ओके. तुमच्या सगळ्यांच्या छान छान कमेंट्सने आम्हाला खूप छान वाटलं आणि खूप चांगल्या चांगल्या रेमेडीज वगैरे पण दिल्या, तर त्या पण आम्हाला थोडं
इझी पडलं आमच्यासाठी पण सगळ्या गोष्टी करणं. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच, असंच प्रेम करत राहा. तर बस आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. आय होप तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे कनेक्टेड आणि काळजी घ्या. तर आता आपण आपलं जे एंडिंग आहे ते पण चेंज करणार आहे, तर ते पण तुम्ही मला सांगा की काय आपण युनिक करू शकतो. मला म्हणजे आज तुमची म्हणजे मेन हा व्हिडिओचा उद्देश हाच आहे की मला तुमची हेल्प पाहिजे. तर तुम्ही बस मला एंडिंग पण छान वाली सुचवा. आता असं वाटतं की करोना आता बऱ्यापैकी गेला आहे, आता आपण काहीतरी नवीन छानशी काहीतरी एंडिंग बघूया. तर ती पण मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सुचवा. बाय 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 टाटा. एकदम रावा बाजे.